असा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे. एक गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान सर्वसामान्य जनतेसाठी कधीच उघडं नव्हतं. सर्वसामान्य जनता ज्यावेळेला गणरायाच्या दर्शनाला येते त्याला कोणी यावं आणि कोणी जावं ते काय प्रत्येकाची चौकशी होऊ शकत नाही. आणि पोलिसांचा एखादा रिपोर्ट असेल की हा मनुष्य गुन्हेगार आहे त्याला अडवलं जाणार. परंतु जोपर्यंत तो गुन्हेगार आहे असं सांगितलं जात नाही तोपर्यंत सर्वच लोक सर्वसामान्य आहेत असंच गृहीत धरून सर्वांना एंट्री दिली जाते. आता मी शिक्षण खात्याचा मंत्री किंवा मुंबईचा पालकमंत्री म्हणून फिरत असतो, माझ्यावर शेकडो लोक फोटो काढतात, प्रत्येकजण मला थांबवतो, माझ्यावर सेल्फी घेतो, माझ्यावर ग्रुप फोटो घेतो. मला माहिती असतं का त्यांची नावं तरी माहिती असतात का? यांना अति हुशार लोक कशी असतात ते स्वतः संपादक आहेत, त्यांनी समजलं पाहिजे की असं स्क्रीनिंग करणं शक्य नसतं. फक्त पोलीस डिपार्टमेंटकडे गुन्हेगार म्हणून ज्यांची नोंद आहे आणि तशी नोंद त्यांची जर पूर्वी झालेली असली आणि त्या पोलिसांनी जर मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेला कळवलं नसेल तर मग त्या अधिकाऱ्यावर कारवाई करता येईल. नाहीतर मग करणार कसं? अहो ते वर्षा बंद करून आतमध्ये राहणारे मुख्यमंत्री नाही, ते जनतेला भेटणारे मुख्यमंत्री आहेत. एवढं जरी राऊतांनी समजून घेतलं तरी खूप आहे असं मला वाटतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.